नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतातून काम करून परत येणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेसह दुचाकीस्वार दोन तरुणांना चारचाकी वाहनाने अक्षरशः उडवले। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुणांच्या उपचारादरम्यान भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। सुमित्रा नामदेव बावनकर, दीपक मंगल जुंबडे व रोहित आनंद सिंग यादव सर्व राहणार कोंडा अशी मृतांचे नावे आहेत। ही घटना रविवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास भंडारा पवनी मार्गावरील कोंडा येथील चर्च समोर घडली। प्राप्त माहितीनुसार कोंडा परिसरात रोवणीचे काम सुरू असताना शेतातील काम आटपून सुमित्रा बावनकर या घरी पायी येत होत्या, तर दीपक मंगल जुंबळे व त्याचा मित्र रोहित यादव हे दुचाकी क्रमांक 36B 41 9 ने कोंडा गावाकडे येत होते। कोंड्याकडून नड्याडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक MH40AC 7170 गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने येत पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली, त्यानंतर तरुणांच्या दुचाकीला धडक दिली। महिला व मोटरसायकल स्वार असलेले दोन्ही तरुण रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये पडले, तर चारचाकी गाडी चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन वाहन उलटले। या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुण दीपक जुंबळे व त्याचा मित्र रोहित आनंद सिंग यादव हे गंभीररीत्या जखमी झाले। दोघांनाही भंडारा येथील एका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले। उपचारादरम्यान दीपक जुंबळे रोहित यादव या दोघांचाही मृत्यू झाला। घटनेची तक्रार अड्याळ पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून घटनास्थळी ठाणेदार प्रशांत मिसाळे तसेच महामार्ग वाहतूक शाखा गडेगाव येथील 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली।